नमस्कार, मी अनुप्रिया, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भाजीपाला, फळे आणि महत्त्वाच्या खाद्यान्न वस्तू स्वस्त झाल्याने महागाईने ग्राहकांना दिलासा दिला आहे. भाजीपाला, फळे आणि महत्त्वाच्या खाद्यान्न वस्तू स्वस्त झाल्याने ऑगस्ट महिन्यात महागाईने दिलासा दिला आहे. ग्राहक मूल्यांवर आधारित चलनवाढीचा दर 3.69% घसरला आहे. गेल्या 11 महिन्यातील चलनवाढीचा हा निच्चांक स्तर आहे. महागाई कमी झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरणात चलनवाढीची आकडेवारी निर्णायक ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. मुंबईसह उपनगरात उन्हाचा कडाका वाढला आहे. वातावरणात कमालीची तापमान वाढ झालेली पाहायला मिळते. पावसाने काही दिवसांपासून दडी मारली आहे. त्यातच हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे सध्या मुंबईसह कोकणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. किमान आठवडाभर पावसाची शक्यता नसल्याने घामाघूम होऊनच गणपतीची आरती करावी लागणार आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हवेतील आर्द्रता वाढलेली असते. हा परिणाम सायंकाळी 5 वाजेपर्यंत जाणवतो. त्यामुळे तापमानात सध्या फारसा फरक पडलेला नसला तरी आर्द्रतेमुळे उकाडा जाणवत असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. गणेश उत्सवाला गालबोट लागू नये याकरिता सीसीटीव्ही द्वारे पोलिसांची सर्वांवर करडी नजर असणार आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरात गणेश उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेश उत्सव दरम्यान अधिक गर्दीच्या ठिकाणी 5000 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. सर्वात मोठे गणेश मंडळाच्या आवारात सीसीटीव्ही द्वारे पोलिसांची नजर असणार आहे. यावेळेस पोलीस वॉच टॉवर ड्रोनद्वारे सुद्धा गर्दीच्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या सर्वांची अंमलबजावणी करण्यात आल्याचे समजते. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. दुधात भेसळ करणारी टोळी सक्रिय झाली होती, परंतु पोलिसांनी या आरोपींना जेरबंद केला आहे. हे आरोपी दुधात नळाचे पाणी भेसळ करत असल्याने पोलिसांनी यांचा सुगावा लावला व त्यांना अटक करण्यात आली आहे. शहरात दूध भेसळीचे गुन्हे वाढताना दिसत आहेत. बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही टोळी दुधाच्या पिशवीत नळावरील पाणी भरून भेसळ करत होती. दूध भेसळ गुन्ह्यात 6 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून पोलिसांनी 429 दुधाच्या पिशव्या जप्त केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आता बेस्ट प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी बेस्ट थांब्यावर इंडिकेटर लावण्यात येणार आहे. तसेच बेस्ट विषयी संपूर्ण माहिती ऍप विकसित करण्यात येणार आहे. बेस्टच्या थांब्यावर तासनतास तात्काळात उभे राहणाऱ्या प्रवाशांना बसची सद्यस्थिती मोबाईल ऍपवरही समजणार आहे. अशा प्रकारची सुविधा लवकरच बेस्ट उपक्रमांकडून प्रवाशांना दिली जाणार आहे. त्यासाठी मोबाईल ऍप आणि बेस्टच्या काही थांब्यांवर इंडिकेटरची सुविधा देण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी ही सुविधा प्रत्यक्षात जानेवारी 2019 पासून होईल, अशी माहिती बेस्ट मधील सूत्रांनी दिली आहे. बेस्ट मध्ये ITMS मोबाईल ऍप नव्या इंडिकेटरची सुविधा राबवली जाणार असून त्याची अंमलबजावणी व नियंत्रण ठेवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. ITMS यंत्रणेला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या 5 महिन्यांपासून त्यावर काम केले जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, एमव्हीटीव्ही न्यूज. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वात जास्त बळी हार्बर लाईनवर झाल्याचे रेल्वे पोलिसांनी उघड केले आहे. मुंबईची उपनगरी लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाईन आहे. दररोज 80 लाखापेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वे गाडीतून प्रवास करतात. तसेच काही प्रवासी ट्रेनच्या छतावर प्रवास करतात आणि काही तरुण मुले कर्तबबाजी करतात. यामुळे दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वे गाड्यातून पडून किंवा शॉक लागून मरतात. तसेच गेल्या 5 वर्षात शॉक लागून 143 प्रवाशांना आपले जीव गमवावा लागल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. हार्बर लाईनवर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हार्बर लाईनवर ट्रेनच्या फेऱ्या कमी आहेत, म्हणून प्रवाशांना अशा घटनांना सामोरे जावं लागत आहे. तसेच हार्बर लाईनवर तरुण मुलं छतावर चढून कर्तबबाजी करतात, त्यामुळे अशा घटनांना सामोरे जावं लागतं. या घटना टाळण्यासाठी हार्बर लाईनवर गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.